काम पडतात नुसतं यांना किती वेळा सांगितलं गॅस भरून आणायचा पट्टी तर तोडूनच येत नाहीत काहीच नाही सगळी लाकडं मलाच तोडावं लागत पावसाला कुठून रोग आलाय काय माहिती बया एवढंच नाही बया परत पावसा पाण्याचं हे व्हायचं चूल पेटावत नाही यायची भिजलं तर बया एवढा वाजायचं काय हे पण ना कुठं जाऊन बसतात काय माहिती नाही येता येत नाही का आवरू लागायला मला चलता कमी नाही ना मला दिसा बी आधी ना सरपण ठेवी ते काय होत याला चप्पल तुटले चप्पल तुटली माझी आता कस करू आता मला दुसरी चप्पल पण नाही ह्या माणसाला तर कधी मला काही घ्यायला नको एवढी सोन्यासारखी चप्पल होती माझ्या आईने घेऊन दिली ती एवढी चांगली कस काय गेली किती जीव पण जपली मी तिला आता मी काय करू काय लय वाईट झालं तस तू माझ्या जिंदगीत आल्यापासून कुठं चांगलं झालंय काय झालंय काय अशी काय आरडत तू आवलय चांगली होती आता तुम्हाला सांगू काय मी काय कोण गेले आता कस सांगू आणि कोणत्या तोंडाने सांग ह्याच तोंडाने सांग बाई सांग लवकर आता मी कोणतं तोंड घेऊन माझ्या माहेरी जाऊ काय सांगायची सासू मेली वाटतंय सासू मेली वाटतंय मग मार राहायची म्हणते ना तू अगं लय बरी होती मग कोण मिळाले अशी काय मग मायर जायचं काय चाललंय तुझं अहो सासू नाही तुमची मग तिला काय झालं मग जर दाखटे मेवणी मेली आता कोणच्या तोंडाने मी सासरवाडीला जाऊ कस काय मेली माझ्या बहिणीला मारत काय सासू नाही मेली बहीण नाही मेली मग कोण मिळाले असं कस कोण नाही गेलं चुलती मेली काय ती सासूपेक्षा तर लय बरी वाटते काय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं माझी आई चांगली नाही अगं म्हणजे ती सासू झाली ना माझी तुलाच सासू का वाई ना ती तर लय अवजच आहे चांगलं बघितलेलं तिला खपतच नाही मग काय झालं तुला रडायला अशी इवळती का तू कुत्रे वळ्यावर सकाळ 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 म्हणजे काय तुम्हाला कळत का माझं सगळं गेलंय आता सगळं गेलं सासरा मेला सासू मेली मेवणी मेली अगं मग माझा मेवणा मेला काय तुझं भाड खाऊ काय अगं जेजुरीला गेलो गाडी घेऊन तर दाजी कोण भाड घेतो भाड खाऊ अहो काय लाजमीच आहे की माझ्या भावाने तुमच्या कोण घ्यायचं मग कोणा कोण घ्यायचं अरे पार लुटलं ना मला एकुलता एक मेवणा आहे तुमचा म्हणून तर म्हणतोय ना एकुलता का दाजी कोण भाड घेतो भाड खाऊ लाज वाटायला पाहिजे अगं भाड खाऊ भावाची भाड खाऊ बहीण काय आणि भाड खाऊ सासू अहो लाजमीच आहे की तुम्हाला आम्हाला शिव्या देतो काय अगं शिव्या नाही देत मी सांगतोय तुमचा किती मोठा भाड खायचा धंदा आहे भाड्याचा ट्रान्सपोर्ट धंदा आहे ना तुमचा असं म्हणा ना मग भाडकाव ट्रान्सपोर्ट काय ट्रान्सपोर्टचं नाव नाही का तुमच्या ट्रान्सपोर्टचं नाव भाडकाव काय म्हणताय भाऊ भाऊ ट्रान्सपोर्ट हा भाऊ ट्रान्सपोर्ट भाऊ आहे का गेला अहो काय लाज आहे का नाही तुम्ही तर माझ्या खानदानावरच टापल्यात गेलं तर बरं होईन काय खानदान मिळून गेली काय तिला काय झालं कॉलेजला गेली ती युवराजी कशाला मारायला मग तू तुम्हाला नाही कळायचं माझं दुःख तुला किती माझं दुःख कळलं माहितीये मला काय दुःख किती यातना सोसावं लागतात मला तुम्हाला नाही कळायचं माझं दुःख बरं झालं तुला लवकर कळलं यातना सोसायचं मग माझ्या पायाला किती त्रास होतोय मला माहितीये मग कोणी सांगितलं गोकाळा जायला मायरा दाती पायपाय नाही नेऊन सोडली तर बोंबलत पळती बेकार
चप्पल का चला तिकडे कायदाला लावी ती माय चपली जागा दिली का तू बर चप्पल तुटली चप्पल तुटली म्हणून एवढी इवळती काय तू मग माय आईने घेतली होती जत्रात लायकीच जत्रातच घेणार तुम्ही लायक किवान बघू काय रोग आला तुटली ती सरपण आणताने सरपण तू आणाय गेली ती आणि मग कोण आणायचे कधी नवर आणाय गेली हे सांगायसाठी चप्पल तुडून आली अशी तुम्ही तरी कुठं काम करून बोंब पाडताय सरपणा नाही गेली ती कुठं आहो तिला टाक टाकलं होतं तरी ते उसावलं टाक टाकाय का डिलिव्हरी चालती काय इच्छित हवा तसं नाही नवीन चप्पल घेतलं त्याला टाक टाकावं लागते आत अरे तू माझ्या जीवनात नवीन आली तेव्हा तुला टाकलं नव्हतं टाकलं ते नशीब आमचं अहो काय बोलताय नको इवळू आणतो तुला चप्पल नीट करून मी म्हणजे आणतो ना अकरा अडवतीस नंबर आलो मी जाऊन इवळायचं बंद कर जरा एवढा भारी नवरा भेटलाय मला पण चाललं कुठं हे अहो जाऊ दे नवीन चप्पल तरी येईल तस पण आईने जरा हलकीच घेतली होती बाजारातून आराम करते म्हणजे मला नवीन चप्पल घालायला भेटणार किती चांगला नवरा आहे माझा चप्पल द्यायला एवढा हत्ती चिटको पाहिजे चप्पल चिटकायला काय रोग आलाय का चप्पलीची बरोबर आईला चिटकलं बा तुला एक सरप्राईज आणले खरं पण आधी मला सांगायचं अय्या थँक्यू मन अय्या थांबा ना मला बघू तर द्या बघ ना आहो ही तर माझी चप्पल आहे मग तू हीच आहे तू या मापात बसली पाहिजे पुन्हा बदलून बिदलून आणायचं कुठं छीन डायरेक्ट फेविक्विक घेतलं 5 रुपयाचं 2.5 रुपयाचं लावलं अडीच खिशात हे बघ कशाला ठेवलं 2.5 रुपयाचं तो तोंड चिटकाय नको काय कुठं गेलं हरवलं होते चायला म्हणजे मी एवढी बडबड करते का अगं नाही मग इवळायचं बंद होईल जरा म्हणून आणलंय ते तुम्हाला काही कळतं का ही चप्पल कशी चिटकावली तुम्ही कशी जशी होती तशी हे बघितलं का तुम्ही याची डिझाईन कशी याची डिझाईन तुम्ही काय करून ठेवलंय तुला आधी दाखवताना आली का डिझाईन आता डायरेक्ट अशी हातात दिली नी तर किती होतं माणसाला माझी चप्पल तुटली बिन पाय चालायची जावा का मी कुठं पण हे बघ ही वेगळी डिझाईन आहे माझ्या आठवणीत ठेव दर तुम्हाला नवीन चप्पल नाही आता आली का माझ्यासाठी अगं जरा नवऱ्याने कारागिरी केली ते घे ना बघून तू कारागिरी नाही केली कारच जाणं गेला माहिती मला तुम्हाला माझं चांगलं बघवतच नाही कधी जीवच नाही माझ्यावर तुला आधीच म्हणलं होतं चप्पल घे कुठे आणि येणार नाही एवढा आजमून बी काय फायदा झाला आधी सांगितलं होतं कुत्री आणि इवळत नको जा म्हणून सदा ना कदा भुकती 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 गिळायला द्यायच्या टायमाला शिमगा येतो रोजचं मसाला दादा परतून सुद्धा देत नाही कुत्री सकाणू आईबापाने कशी पैदा केली काय माहिती चांगलं सांगत होतो अरे एवढं कष्टाने तिच्या आईला 5 रुपयाचं फेविक्विक कुडून तरी हुडकून काढलंय मी आज चिटकून दिलंय त्याला तरी पण जमलं नाही अजिबातीला वय लाज वाटायला पाहिजे काय माहित पण आंडरपॅन्टीला भोकं पडल्यात कधी शिवून दे म्हणलं देते का शिवून हा नवी आणायचं तर पत्या नाही पण थिरवत सुद्धा मारता येत नाही हिला हे धंदे तिच्या तर पायात दिसणार आहे तरी सुद्धा हिला जमत नाही वय